नमस्कार, मी रुबीना पठाण आपल्या सर्वांचं स्वागत करते प्राईम टाइम लाईव्ह मध्ये. आता बातम्या सविस्तर. भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचं वक्तव्य केलंय. देशातील वेगवेगळ्या राज्यातील 4 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडू, पी विजयन आणि एच डी कुमारस्वामी हे केजरीवाल यांचं समर्थन का करत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी यांनी केजरीवाल यांना राजकारणातील काही समजत नसल्याचा आरोप केलाय. ते म्हणाले, केजरीवाल यांनी 2G घोटाळ्यावरून सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनही हस्तगत केलेला होता. अण्णा हजारेंच्या खांद्यांवर चढून प्रसिद्धी मिळवत सत्ता मिळवल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. केजरीवाल हे 420 असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान शनिवारी सायंकाळी हे 4 मुख्यमंत्री दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलन करत असलेल्या केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना आता जाऊ देण्यात आलेले नाही. त्यानंतर या सर्व मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांना पाठिंबा दिला आणि दिल्लीत घटनात्मक संकट उभं राहिल्याची टीका केलेली आहे. निवडून आलेल्या सरकारला काम करण्याची मुभा मिळायला हवी. या संकटामुळे दिल्लीतील जनतेचं नुकसान होत आहे आणि 4 महिन्यांपासून राज्यातील कामकाज ठप्प आहे. जेव्हा दिल्लीतच असं होत असेल तर देशातील कोणत्याही भागात हे होऊ शकतं. लोकशाही तशी परिस्थिती चिंताजनक असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. I mean, he has nothing. He's all evaporated. All this, he stole the anti-corruption campaign that I had launched with the 2G spectrum thing. And then he had a man who didn't understand real world politics, namely Hazare, and then sat on his shoulder and then kicked him. This man is a Naxalite. He's born Naxalite. He's been always a hidden Naxalite. He's a 420. Why should they support? तर वळूया पुढच्या बातमीकडे. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या SIT कडून परशुराम वाघमारेची चौकशी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देणाऱ्या परशुराम वाघमारेचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र SIT बंगळुरूला जाऊन ते न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहे. कालच कॉम्रेड गोविंद पानसरे यांची स्नुषा मेघा पानसरे यांनी संशयित आरोपी परशुराम वाघमारे ला महाराष्ट्र पोलिसांच्या SIT ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी परशुराम वाघमारेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. SIT अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहेत. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आधी मे महिन्यात तिघांना अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र SIT अधिकाऱ्यांनी बंगळुरूला जाऊन त्यांची चौकशी केली होती. आता परशुराम वाघमारेचीही चौकशी करण्यासाठी SIT टीम जाणार आहे. त्यात पुणे, मुंबई आणि कोल्हापूरच्या पोलिसांचा समावेश असणार आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेली बंदूकच MM कलबुर्गी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी वापरल्याचं कर्नाटक पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर सांगितलेलं आहे. पानसरे यांच्या हत्येसाठी 2 पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. त्यातील एक पिस्तूल गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली तर दुसरी पिस्तूल डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचं कर्नाटक पोलिसांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे वाघमारेची SIT कसून चौकशी करणार आहे. या संदर्भात आपल्याला फोन लाईनवरून अधिक माहिती दिलेली आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी. पाहूयात ते काय म्हणाले. गौरी लंकेश यांची हत्या जेव्हा समजलं पोलिसांना की वाघमारेंच्याकडूनच झालेली आहे, या सगळ्या तपासानंतर आता अनेक धागेदोरे उकलवायला सुरुवात झालेली आहे. कारण कॉम्रेड गोविंद पानसरे, MM कलबुर्गी यांच्या हत्येसाठी जे रिव्हॉल्वर वापरण्यात आलं होतं हे या वाघमारेकडून एकच रिव्हॉल्वर वापरलं गेलं असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांचं जे SIT आहे हे खडबडून जागा झालेलं आहे. आणि कालच मेघा पानसरेंनी अशी मागणी केली होती की या संदर्भात जो कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा जो तपास आहे हा तपास करण्यासाठी वाघमारेला ताब्यात घ्यावं आणि वाघमारेला ताब्यात घेतल्यानंतरच पुढे अंतिम धागेदोरे साथीदार उघड होतील. या अनुषंगाने महाराष्ट्राचे जे SIT आहे स्पेसिफिक पुण्यात आणखीन कोल्हापूरमध्ये हे सगळे पोलीस असणार आहेत आणि हे पोलीस या SIT मार्फत आपलं बेंगलोर जाणार आहेत आणि त्या ठिकाणी पूर्ण वाघमारेची चौकशी करून या प्रकरणामध्ये आणता येतंय का हे सगळी प्रोसिजर आता चालू झालेली आहे. या सगळ्यात महत्वाची बाब एक आहे की 4 ते 5 वर्ष होत आहे त्यांना पानसरे यांच्या हत्या होऊन, परंतु कोल्हापूर पोलीस असतील, SIT असेल, यांना कोणतंही धागेदोरे सापडलेले नाहीत. फक्त या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष जो गोळी मारणारा जो व्यक्ती आहे हा वाघमारेच आहे हे आता निष्पन्न झाल्यानंतर वाघमारे ताब्यात घेण्यासाठी SIT ने पुढाकार घेतलेला आहे. त्या संदर्भात कर्नाटक
कर्नाटक पोलिसांशी आता संपर्क साधलेला आहे. या सगळ्या एसआयटी मध्ये नवीन जी स्थापन होणारी एसआयटी आहे त्याच्यामध्ये मुंबई पोलीस, पुणे पोलीस, कोल्हापूर पोलीस असे ठराविक जे या तपासामध्ये सुरुवातीपासून राहिलेले पोलीस आहेत हे पोलीस या ठिकाणी राहणार आहेत. विशेष म्हणजे सीआयडी देखील यांना मदत करणार असल्याचं आता पुढे आलेलं आहे. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये जे पानसरेंच्या हत्येचं जे गूढ होतं त्याचा उकलायला काही अंशी सुरुवात झालेली आहे आणि यासाठी वाघमारेचा जो ताबा आहे तो ताबा घेण्यासाठी आता एसआयटीनं पुढाकार घेतलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि काही दिवसामध्येच ज्यावेळेस गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास काही अंशी पूर्ण होईल किंवा त्याची वाघमारेची पोलीस कोठडी संपेल त्यानंतर कोल्हापूर पोलीस एसआयटी असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असतील ते या संदर्भातला तपासासाठी वाघमारेला ताब्यात. लंकेश यांच्या हत्येचा जो तपास आहे हा तपास अद्याप संपलेला नाही, हा तपास सुरू आहे. यासाठी जो दाभोळकरांच्या हत्येचा उल्लेख तू केलेला आहे यामध्ये गोविंद पानसरे, डॉक्टर एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या ज्या आहेत त्या एकाच पुस्तकानं केल्याचं एसआयटीनं म्हटलेलं आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जी हत्या आहे ही कोणत्या पिस्तुलातून झालेली आहे याबाबत मात्र कोणतीही प्रतिक्रिया एसआयटीनं अधिकृत दिलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या हत्येचं गुढ अद्याप कायम आहे. परंतु एका बाबतीवरती आपल्याला ठाम बोलता येऊ शकतं कारण एसआयटीनं ते पीटीआयला देखील सांगितलेले आहे की गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या ज्या हत्या झालेल्या आहेत त्या एकाच पिस्तुलानं झालेल्या आहेत. त्यामुळं मारेकरी एकच असण्याची शक्यता खूप आहे आणि तिन्ही ठिकाणी ज्या सुंगळ्या ज्या सापडलेल्या आहेत त्याच्या खुना ज्या आहेत त्या एकाच पिस्तुलाच्या दट्ट्यासारख्याच आहेत हा देखील निष्कर्ष त्यांनी नोंदवलेला आहे. त्यामुळं गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणखी एम एम कलबुर्गी यांच्या हत्या एकाच पिस्तुलानं झाल्यात तर दुसरीकडे दाभोळकरांची हत्या मात्र कोणत्या पिस्तुलानं झाली हे मात्र अद्याप कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीनं अद्याप सांगितलं नाहीये. त्यामुळे ते गुढ कायम आहे. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसाच्या एसआयटीकडून परशुराम वाघमारेची चौकशी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देणाऱ्या परशुराम वाघमारेचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी बंगळुरूला जाऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणार आहे. कालच कॉम्रेड गोविंद पानसरे यांची स्नुषम मेघा पानसरे यांनी संशयित आरोपी परशुराम वाघमारेला महाराष्ट्र पोलिसांच्या एसआयटीनं ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी परशुराम वाघमारेचा ताबा घेण्याची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. एकूणच सुरुवातीपासूनच या चारही हत्यांच्या मागं एकच गट असावा, एकाच विचाराचा गट असावा आणि ते एकमेकांशी जोडलेले असावे असा संशय व्यक्त केला जात होता. मला आठवते की बडगाव बॉम्ब्लास केसमधले जे फरारी गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर तेव्हा गुन्हा साबित झाला नव्हता परंतु तरीही अनेक जण त्याच्यातले फरार आहेत असा जो गट आहे तो याच्या मागं आहे असा संशय व्यक्त केला जात होता. याच्यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामध्ये गुजरात फोरेन्सिक लॅबोरेटरीचा एक रिपोर्ट आलेला आहे जो उच्च न्यायालयामध्ये सबमिट केलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं होतं की कॉम्रेड पानसरेंच्या खुनामध्ये दोन हत्यारं वापरली गेली आणि त्याच्यातलं एक हत्यार दाभोलकर केसमध्ये वापरलं गेलं आणि दुसरं हत्यार जे आहे ते कलबुर्गी केसमध्ये वापरलं गेलं. आता कर्नाटकच्या तपास यंत्रणांचा एक अहवाल आलेला आहे आणि किंवा त्यांचं जे म्हणणं आलेलं आहे त्याच्यानुसार असं दिसतं की गौरी लंकेशच्या केसमध्ये सुद्धा एकच शस्त्र कॉमन आहे असं आपल्याला दिसतंय. मला असं वाटतं की सुरुवातीपासून जे स्पष्ट होत होतं की या सर्वांची मोडस ऑपरेंडी सेम आहे, गुन्हा करण्याची पद्धत एकच आहे, एकाच विचारांनी हे काम करतायत असे गुन्हेगार आहेत आणि त्यामुळं हा जो अहवाल आलेला आहे तो एक अतिशय महत्त्वाचा पुरावा होऊ शकतो या सगळ्याच खुनांच्या केसमध्ये असं मला वाटतं. महाराष्ट्र पोलीस खूप कमी पडले असं मला वाटते कारण कर्नाटक पोलिसांनी खूप साडेतीन वर्ष झाली कॉम्रेड पानसरेंच्या खुनाला. अजून दोन गुन्हेगार खरं तर पकडले होते परंतु त्यांच्या विरोधामध्ये कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध करू शकले नाहीत. त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं की अलीकडच्या काळामध्ये पूर्ण तपास ठप्प झालेला आहे, काहीही त्याच्यामध्ये प्रगती नाही आहे. अशा वेळी आम्हाला एक आशादायी चित्र असतं आहे की किमान कर्नाटक शासनाने या गुन्ह्याचं महत्त्व ओळखून तपास यंत्रणांना आदेश दिलेले आहेत आणि तपास यंत्रणा त्याच्याप्रमाणे शोध घेत आहेत आणि त्याच्यामधून निश्चितच धागेदोरे मिळतील आणि या सगळ्या खुनांचा एक योग्य तो त्या दिशेने तपास पुढे जाईल अशी आम्हाला आशा आहे. आणि महाराष्ट्र शासनाने खरंच गंभीरपणे याच्याबाबत घेण्याची गरज आहे कारण एका शेजारच्या राज्यामध्ये
तिथली तपास यंत्रणा जे शोधून काढू शकली ती आपली तपास यंत्रणा करू शकलेली नाही हे वास्तव आहे असं मला वाटतं. आणि ते खूप वेदनादायी आहे कारण आमची पूर्ण आम्ही सहकार्य या महाराष्ट्र शासनानं आत्तापर्यंत केलेलं आहे. साठी राळेगण सिद्धी येथे येणार आहेत. लोकपाल विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या 4 वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठपुरावा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लढ्याला अखेर यश मिळण्याची चिन्ह आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून अण्णा हजारेंना निरोप आलेला आहे. मुंबई पुणे प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मुंबई पुणे हा प्रवास अवघ्या 20 मिनिटात शक्य होणार आहे. मुंबई पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगानं रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेनं शनिवारी आणखी एक महत्त्वाचं पाऊल पडलेलं आहे. पुणे मुंबई दरम्यानच्या प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर आणणाऱ्या या तंत्रज्ञानाची लवकरच पुण्यात चाचणी होणार असून त्यासाठी संबंधित कंपन्यांच्या अभियंत्याचे पथक पुण्यात दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली आहे. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक आणि अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मुंबईत आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कराराची घोषणाही केली होती. तसंच मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स उभारण्यासह नागरिकांना अधिक गतीनं सेवा देता याव्यात यासाठी ऑरॅकल ही कंपनी राज्य शासनासोबत काम करणार आहे. तर वळूया पुढच्या बातमीकडे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट चित्रित करत असतानाच खासदार संजय राऊत यांनी एका बड्या हस्तीचा जीवनपट रुपेरी पडद्यावर आणत आहेत. ती बडी हस्ती म्हणजे मुंबईचे बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस. भारतीय राजकारणात जॉर्ज फर्नांडिस यांना कामगार नेते म्हणून ओळखलं जातं. जॉर्ज फर्नांडिस यांनी 70-80 दशकात जे राजकारण समाजकारण केलं त्यांनीच आपल्याला प्रेरणा दिल्यानं राऊत यांनी सांगितलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कुणाचा आपल्यावर प्रभाव असेल तर तो जॉर्ज फर्नांडिस यांचा असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे. 2021 जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असंही राऊत यांनी घोषित केलं आहे. जुन्नरमधील मनसेचे आमदार शरद सोनवणे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर काल आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्याचा निषेध म्हणून आळेफाटा येथे जाहीर बंद पुकारण्यात आला आहे. आळेफाटा गावातील संपूर्ण दुकानं आणि व्यवहार ठप्प होते. आमदार सोनवणे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यानं नागरिकांच्या वतीनं गाव बंद आंदोलन पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चोरीच्या रेशनिंगची गाडी सोडवण्यासाठी दबाव टाकून अंगावर धावून येऊन शासकीय कामात अडथळा आणला होता. तसंच महिला अधिकाऱ्यांशी लज्जास्पद कृत्य केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये आमदार शरद सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये आमदार सोनवणे व गुन्हा दाखल झालेला आहे. यापूर्वीही शरद सोनवणे यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. माध्यमातून पत्रकार साहेब सांगू इच्छितो का 2 दिवस आळे या ठिकाणी एका किराणा मालाच्या व्यापाऱ्याला त्याच्यावर खोटी केस करून त्याच्याकडे 25,000 लाच मागून त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. 25,000 दिले तर गुन्हा दाखल नाही करेल. आमदार साहेब राज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईला होते. सामान्य जनता न्याय कोणाचा मागण्याचा? ज्यांनी आमदारांकडे न्याय मागितला का दादा 25,000 मागतात तर गाडी सोडतो. दादांनी या घटनेची शहानिशा केली व स्वतः पोलीस स्टेशनला फोन केला पण पोलिसांची मजुरी इतकी वाढलेली की त्यांनी आमदार साहेबांचा फोन न उचलला. आता स्वतः पोलीस स्टेशनला आले व ते तुम्हा सर्व पत्रकारांना नेत आहे ते कसं न झालं. आणि आज ही जी उत्सुकता आम्ही जाहीर निषेध करतोय प्रशासनाचा, हे कुठल्याही व्हॉट्सअपला बातमी न करता किंवा पेपरला मीडियाला बातमी न करता स्वयंस्फूर्तीने लोक जमा झालेले का हे दादा लोक प्रेम करणार आहे. जर आज तालुक्याच्या लोकप्रतिनिधी गुन्हा दाखल होत आहे, उद्या 353 कोणी पण प्रशासनाचा गैरवापर करून कुठल्याही सर्वसामान्य जनतेला 353 दाग दाखवून उद्या मग कोणी कोणाला दाद मागणार नाही हे असंच चालून द्यायचं का? याच्यासाठी हा जाहीर निषेध आहे. मोर्चा काढला नाही पण सर्वसामान्य जनतेला आमदाराबद्दल कळवळ आहे कारण की दादांनी कुठल्याही गोष्टीत खंडणी मागितली का? कुठल्याही गोष्टीत कोणाच्या जनतेचं काम केलं नाही का? पैसे द्या हे का असं आहे का? म्हणून दादांच्यासाठी हे प्रेमपोटी सर्वसामान्य जनता या ठिकाणी जमलेली आहे. सामान्य जनता न्याय कोणाचा मागण्याचा? ज्यांनी आमदारांकडे न्याय मागितला का दादा 25,000 मागतात तर गाडी सोडतो. दादांनी या घटनेची शहानिशा केली व स्वतः पोलीस स्टेशनला फोन केला
पण पोलिसांची मजुरी इतकी वाढलेली की त्यांनी आमदार साहेबांचा फोन नाही उचलवला, आता स्वतः पोलीस स्टेशनला आले व ते तुम्हाला सर्व पत्रकारांना नेत आहे, हे कसं न झालं. आणि आज ही जी उत्सुक आम्ही जाहीर निषेध करतोय प्रशासनाचा, हे कुठल्याही व्हॉट्सअपला बातमी न करता किंवा पेपरला मीडियाला बातमी न करता स्वयंस्फूर्तीने लोक जमा झालेले का हे दादा लोक प्रेम करणार आहे. जर आज तालुक्याच्या लोकप्रतिनिधी गुन्हा दाखल होत आहे, उद्या 353 कोणी पण प्रशासनाचा गैरवापर करून कुठल्याही सर्वसामान्य जनतेला 353 दाद दाखवून उद्या मग कुणी कोणाला दाद मागणार नाही हे असंच चालून द्यायचं का. याच्यासाठी हा जाहीर निषेध आहे. मूक मोर्चा काढला नाही पण सर्वसामान्य जनतेला आमदाराबद्दल कळवळ आहे, कारण की दादांनी कुठल्याही गोष्टीत खंडणी मागितली का, कुठल्याही गोष्टीत कोणाच्या जनतेचं काम केलं नाही का, पैसे द्या हे का असं आहे का. म्हणून दादांच्यासाठी हे प्रेमपोटी सर्वसामान्य जनता या ठिकाणी जमलेली. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत प्राईम टाईम लाईव्हमध्ये. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं शनिवारी रात्रीपासूनच मुंबईसह राज्यात पुन्हा जोर धरलेला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार आता आज कायम आहे. मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची चांगलीच उघड झाप पाहायला मिळते. दादर, परळ, माटुंगा आणि वरळ या परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. आज रविवार असल्यामुळे या पावसाचा आनंद मुंबईकर घेताना दिसत आहे. तर दुपारी 3:82 लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान खात्यानं यावेळी दिली होती. दरम्यान काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार बरसण्याची सुरुवात केलेली आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे हवेत गारवा असून यामुळे शेतकरी सुखावला गेलेला आहे. येणाऱ्या 24 तासात असाच पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान अद्याप नीट पाऊस सुरूही झालेला नसताना कल्याणातील एका रस्त्याचा मात्र पावसाच्या पाण्यानं स्विमिंग पूल झालेला पाहायला मिळाला आहे. कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरातील या रस्त्यावर पावसामुळे इतकं पाणी साचलं होतं की इथे खरंच रस्ता आहे का असा प्रश्न कोणालाही पडला असता. तो बघून कल्याणची स्मार्ट सिटी बनण्याकडे कशी समर्थपणे वाटचाल सुरू आहे याची चुणूक आपल्याला पाहायला मिळाली. तर वळूया पुढच्या बातमीकडे. पालघरमध्ये LLB ऑनलाईन एंट्रन्स परीक्षा 1.5 तास खोळंबलेली होती. सेंट जॉन कॉलेजमध्ये 10 वाजता ही परीक्षा सुरू होणार होती पण कॉलेजमध्ये वीज पुरवठा सुरळीत नसल्यानं परीक्षा 1.5 तास खोळंबली गेली. शेकडो विद्यार्थ्यांना टाटकळत केंद्रावर उभं राहावं लागलं. 11:30 केंद्रावर कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. त्यानंतर 12:15 परीक्षा केंद्रावर हालचाली सुरू झाल्या असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे परीक्षार्थी मोठ्या संतापात सध्या व्यक्त होतोय. 10 बजे का रिपोर्टिंग का टाइम दिया था LLB एग्जाम के लिए, लेकिन यहाँ पे रिपोर्टिंग के लिए हम आ गए लेकिन 10 बजे हमको अंदर लिया. हॉल टिकट हम क्लासरूम में जाके बैठने के बावजूद यहाँ पे इलेक्ट्रिसिटी का प्रॉब्लम है जिसकी वजह से कोई भी PC चालू नहीं है और एग्जाम कंडक्ट नहीं हो पा रहे. यहाँ के ऑफिसर को पूछ रहे 11 बज गए अभी तक कोई चीज़ का प्रोविजन नहीं किया है और बोलते हैं जब इतनी बड़ी कॉलेज इतना बड़ा लॉ एग्जाम हो रहा है ऑनलाइन तो उस चीज के लिए आप लोग ने बैकअप में रखना चाहिए था. पहले से टेस्ट होना चाहिए था कि इन्वर्टर चालू है कि नहीं. अगर 2 घंटे के बीच के अंदर में अगर प्रॉब्लम हो जाता तो हमारे एग्जाम का क्या हो जाता. करियर के साथ में हमारे तुम खेल रहे तो इसका रीजन क्या. तो जो चीज जो गलत हो रही है उसको हमको रिटर्न में चाहिए. और आम्हाला डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन च्या ऑफिसर कडून लिखित पाहिजे की त्या लोकांनी या इन्स्टिट्यूटला मॉक टेस्ट करून रिपोर्ट सबमिट केलेला आहे आणि या सेंटरला त्यांनी लोकांनी परवानगी दिलेली आहे की तुम्ही लॉचं हे सेंटर ठेवू शकता असं आम्हाला त्यांच्याकडून लेटर पाहिजे. आणि दुसरं लेटर आम्हाला असं पाहिजे की या कॉलेजमध्ये या डेटला LLB ची एक्झाम होती आणि ती 10:00 कंडक्ट होणार होती. ती झालेलं ऑलरेडी टाईम आहे 11:15 आणि अजूनही ती कंडक्ट झाली नाही आहे. त्याच्यावर काय ऍक्शन घेतली त्याचा आम्हाला पुरावा हवा आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर चांदी इमिटेशन ज्वेलरीनं भरलेला टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. टेम्पो गुजरातहून मुंबईला जात असताना हा टेम्पो ताब्यात घेण्यात आला असून त्यातून जवळपास अंदाजे 3 कोटी किमतीची चांदी वाहून नेण्यात येत होती. सेल्स टॅक्स GST अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान हा टेम्पो आढळून आला. चांदीचे दागिने व चांदी इत्यादीची अधिकाऱ्यांकडून व्हॅल्युएशन्स करण्याचं काम सुरू असून सध्या तो टेम्पो सील करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी याबाबत चौकशी करत आहेत.
मिसेस इंडियाच्या किताबावर सांगलीच्या वैशाली पवारनं नाव कोरलेलं आहे. मिसेस वर्ल्ड स्पर्धेसाठी आता वैशालीची निवड झाली आहे. दिल्लीतील किंगडम ऑफ ड्रीम्समध्ये 4 दिवस मिसेस इंडिया ही स्पर्धा रंगली होती. वैशाली ही मूळची सांगलीकर असून कर्नाटकातील बंगळूर हे तिचं सासर आहे. भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा यांची अमेरिकेची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्त अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 39 वर्षीय सूर्यदेवरा सध्या जनरल मोटर्समध्ये कॉर्पोरेट फायनान्स उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्या 1 सप्टेंबरपासून CFO पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.